सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. असं म्हणताना नक्कीच ऊर भरून येतो, कारण महाराष्ट्राचे हे कौतुक होण्यामागे सगळ्यात मोठं योगदान हे शिवछत्रपतींच आहे. आज प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावर महाराष्ट्रातर्फे छत्रपती शिवरायांवर आधारित चित्ररथाचं प्रदर्शन झालं. परंतु या केंद्र सरकारला छत्रपती शिवरायांबद्दल खरंच अभिमान आहे का? कारण यापूर्वी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रसाद लाड यांसारख्या अनेक भाजप लोकप्रतिनिधींनी शिवछत्रपतींबद्दल अवमानजनक उद्गार काढले. त्याबद्दल भाजप शासित केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कुठलीच भूमिका मांडली नाही. असं असताना सरकार त्यांच्या सोयीनुसार आमच्या छत्रपतींचा वापर करू पाहते. भाजपचं हे मतांचं राजकारण जनतेला कळत नसेल असं वाटतं का सरकारला? लंडनहून वाघनखं महाराष्ट्रात आणू असं आश्वासन पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आलं होतं. त्यासाठी लंडनला दौरेही झाले, बराच गाजावाजाही महायुती सरकारकडून करण्यात आला. परंतु अनेक महिने उलटूनही वाघनखं महाराष्ट्रात काही आणली नाही. शिवछत्रपतींच्या नावाखाली भावनिक राजकारण करून भाजपनं साधला तो केवळ स्वतःचा राजकीय स्वार्थ. पंतप्रधान नरेंद्र मोदी अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक उभारण्याच्या नियोजित जागेवर डिसेंबर 2016 साली जलपूजनही करून आले. परंतु अजूनही अरबी समुद्रात शिवस्मारकाचा पत्ताच नाही. पण पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2018 मध्ये गुजरात मध्ये सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उद्घाटन मात्र केलं. सरदार पटेलांबाबत आमच्या मनातही आदराचं स्थान आहे आणि राही. पण छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी सरकारला वेळ का नाहीये? सत्तेसाठी महाराष्ट्रातल्या पूजनीय विभूतींचा वापर भाजपकडून कधीपर्यंत केला जाणार आणि जनतेला किती काळ गृही धरलं जाणार? शिवछत्रपती हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले एक धगधगता स्वाभिमान आहे. कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही. शेतकरी, कष्टकरी, समस्त जनता सुखात आनंदात राहील यासाठी कर्तव्य दक्ष राहून छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं. पण छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या प्रतिभा संपन्न राज्य कारभाराचा परस्पर विरोधी कारभार सध्या महाराष्ट्रात होतोय आणि प्रजासत्ताक दिनी महायुती सरकारकडून छत्रपती शिवरायांवर चित्ररथ उभारून निव्वळ ढोंगीपणा केला जातो. ही महाराष्ट्रासाठी निंदनीय बाब आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि त्यांचा मतांसाठी केला जाणारा वापर कधीच सहन करणार नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राच्या मातीतून अंगार जन्माला येतो. त्या मातीशी जनतेच्या भावनांशी खेळाल तर आई जगदंबेची शपथ, शिवछत्रपतींच्या मातीतली ही स्वाभिमानी जनता येत्या निवडणुकीत भाजपला चितपट केल्याशिवाय कदापि स्वस्थ बसणार नाही.